एकच लक्ष शापूर विधानसभेवर मशाल फक्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा असंगाव येथे उत्साहात संपन्न. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी मिळायला हवी, अन्यथा बंडखोरी होईल अशा मुख्य मागणीसाठी आज असंगाव येथील पिताश्री लॉन्सवर भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी पक्षाच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी शापूरच्या लढव्या शिवसैनिकांचे कौतुक करत पक्षाची जोरदार बांधणी करून विधानसभेची जागा आपल्याला मिळवून विजय होऊ असा निर्धार व्यक्त केला. भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी ही विधानसभा आपल्याला मिळावी यासाठी यापूर्वीच मातोश्रीला कळवलेले असून जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर शिवसैनिक जो निर्णय घेतील त्यात मी सोबत असेल असा विश्वास दिला. जिल्हाप्रमुख विश्वनाथ थले यांनी शापूर विधानसभेसाठी माझ्या पदाचा राजीनामाही द्यायला तयार असल्याचे वक्तव्य केले. ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे शापूरशी असलेले ऋणानुबंध उहापोह करत जेव्हा जेव्हा शापूरला आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा दिघे हे नाव कायम सोबत असेल असा विश्वास दिला. जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत जेव्हा जेव्हा शिवसैनिक लढतो तेव्हा उमेदवार विजयी होतो हा इतिहास अधोरेखित केला. तर उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे यांनी शिवसेनेच्या प्रगतीचा आलेख उंचावून दाखवला. तालुका प्रमुख कुलदीप धानके यांनी उमेदवारी मिळाली नाही तर शिवसेनेचे नुकसान होईल असे निष्क्षून सांगितले. या प्रसंगी तालुक्यातील अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाचा आमदार नसल्याने येणाऱ्या समस्यांचा पाडा वाचत फक्त उमेदवारी द्या विजय करण्याचे काम आमचे असा असेल विश्वास व्यक्त केला. यावेळी अनेक शिवसैनिकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या मेळाव्याला जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर, महिला आघाडी प्रमुख रेशमीताई निमसे, वाडा तालुका प्रमुख उमेश पाठारे, विधान संपर्क प्रमुख सुनील परब, रमेश जगे, गुलाब भेरे, उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे, नितीन चंदे आदी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.